भाइयों और बहनों, हमारा गांव, हमारा किसान कांग्रेस के शासनकाल में हमेशा उपेक्षित रहा है। कांग्रेस की सरकारों के दौरान किसान को कर्ज माफी के नाम पर ठगा जाता था, जबकि बीजेपी सरकार ने छोटे से छोटे किसान को भी पीएम किसान सम्मान निधि का सहारा दिया। केंद्र सरकार पीएम किसान निधि के जो पैसे भेजती है उसमें यहां की बीजेपी सरकार प्रति किसान 4,000 रुपये जोड़ देती है। यही तो डबल इंजन सरकार का डबल फायदा है। इसी वजह से यहां कर्नाटक के किसानों को पीएम किसान सम्मान निधि के 18,000 करोड़ रुपये मिल चुके हैं। सहोदर सहोदरियरे, कांग्रेस ना आड़ अवधि नम हम नम हर निरंतर कड़गड़क बंद वास्तव। कांग्रेस ना आड़ काल साल मना हैतर मोस के आदरे बीजेपी सरकार किसान सम्मान योजने हेसरी सण सण रैतरू कूड़ा सहायधन बेबल केंद्र सरकार रूपाय 6,000 पीएम किसान निधिया जो इन राज्य बीजेपी सरकार रूपाय 4,000 सहाय प्रति रैतन रूपाय 10,000 इदे डबल इंजन सरकार डबल लाभ। इदरिंदागी कर्नाटक रैतरिगे किसान सम्मान योजन 18,000 कोटि रूपायिगळु ईगागले अवर बैंक खाते के जमागुंडिदे। साथियों, बीजेपी सरकार किसानों के हितों को सर्वोपरि रखती है। हमारी कोशिश किसानों की आय बढ़ाने और खेती का खर्च कम करने की है। आज अंतर्राष्ट्रीय बाजार में यूरिया की कीमत 50 रुपया प्रति किलो से ज्यादा है, एक किलो का 50 रुपीज। वहीं बीजेपी सरकार देश के हर किसान को यूरिया 5 या 6 रुपये प्रति किलो की दर से यूरिया उपलब्ध करा रही है। 50 रुपये में लेते हैं, 5 या 6 रुपये में देते हैं। किसानों पर यूरिया की बढ़ी हुई कीमतों का बोझ न पड़े, इसके लिए पिछले साल हमारी सरकार ने 2.25 लाख करोड़ रुपये खर्च किए हैं। जब गरीब के लिए, किसान के लिए संवेदनशील सरकार होती है तो किसानों की भलाई के लिए ऐसे ही काम करती है। कांग्रेस ने जो यूरिया में भी घोटाले करके किसानों को बड़ा नुकसान पहुंचाया था, बीजेपी सरकार जिस तरह नैनो यूरिया को बढ़ावा दे रही है उससे भी किसानों का लाभ हो रहा है। नैनो यूरिया यानी यूरिया के पूरी बोरी की ताकत आधे लीटर वाली बोतल में समा जाती है। इससे यूरिया की ढुलाई में होने वाला किसानों का खर्च भी बच रहा है। फर्टिलाइजर के अलग अलग नाम से किसानों को भ्रम न हो, इसके लिए बीजेपी सरकार ने फर्टिलाइजर के लिए एक नाम भारत फर्टिलाइजर भी शुरू किया है। स्नेहितरे, नम बीजेपी सरकार रैतर हितासक्ति अत्यंत प्रमुख आद्यतेयन्नागि परिगणिसि
ನಿಮ್ಮ ಆದಾಯವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಲು ಮತ್ತು ಕೃಷಿಯ ಖರ್ಚನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡಲು ಎಲ್ಲಾ ಪ್ರಯತ್ನಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಇದೆ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಯೂರಿಯಾದ ಬೆಲೆ ಪ್ರತಿ ಕೆಜಿಗೆ 50 ರಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿರುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ರೈತರಿಗೆ ಯೂರಿಯಾ ಗೊಬ್ಬರ ಕಿಲೋ ಒಂದಕ್ಕೆ ಕೇವಲ 5-6 ರೂಪಾಯಿ ಸಿಗುವಂತೆ ಮಾಡಿದೆ ಈ ಯೂರಿಯಾದ ಬೆಲೆ ಏರಿಕೆಯ ಭಾರ ನಮ್ಮ ರೈತರ ಮೇಲೆ ಬೀಳದಂತೆ ಮಾಡುವುದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಕಳೆದ ವರ್ಷ 2.5 ಲಕ್ಷ ಕೋಟಿಯಷ್ಟು ಯೂರಿಯಾ ಸಬ್ಸಿಡಿಗಾಗಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿದೆ ಯಾವಾಗ ಬಡವರ ಕುರಿತಾಗಿ ಮತ್ತು ರೈತರ ಪರವಾಗಿ ಅನುಕಂಪ ಇರುವಂತ ಒಂದು ಸಂವೇದನಾಶೀಲ ಸರ್ಕಾರ ಇರುತ್ತೋ ಆಗ ಮಾತ್ರ ಈ ರೀತಿಯ ಕಾರ್ಯಗಳು ಸಾಧ್ಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಯೂರಿಯಾ ವ್ಯವಹಾರದಲ್ಲೂ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ನಡೆಸಿ ರೈತ ಬಂಧುಗಳಿಗೆ ದೊಡ್ಡ ನಷ್ಟ ಮಾಡಿರೋದು ನಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತೇ ಇದೆ ಬಂಧುಗಳೇ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ನ್ಯಾನೋ ಯೂರಿಯಾದ ಬಳಕೆಯನ್ನು ಪರಿಚಯಿಸಿ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ನೀಡುವುದರ ಮೂಲಕ ರೈತರಿಗೆ ಇನ್ನಷ್ಟು ಹೆಚ್ಚು ಲಾಭ ಸಿಗುವಂತೆ ಮಾಡುತ್ತಾ ಇರುವುದು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ರೈತಪರ ನಿಲುವಿಗೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದೆ ನ್ಯಾನೋ ಯೂರಿಯಾ ಬಳಕೆ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಚೀಲ ಯೂರಿಯಾದ ಶಕ್ತಿಯನ್ನ ಯೂರಿಯಾದ ಪವರ್ ಅನ್ನ ಕೇವಲ 1/2 ಲೀಟರ್ ನ ಬಾಟಲಿಯಲ್ಲಿ ತುಂಬಿಸಿ ಉಪಯೋಗಿಸುವುದು ಇದರಿಂದಾಗಿ ಯೂರಿಯಾದ ಬಳಕೆಯ ಖರ್ಚು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಕಡಿಮೆಯಾಗುವುದಲ್ಲದೆ ರೈತರಿಗೆ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಅನುಕೂಲವಾಗುತ್ತೆ ರಾಸಾಯನಿಕ ಗೊಬ್ಬರಗಳನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಹೆಸರುಗಳಲ್ಲಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡುವುದರಿಂದ ಉಂಟಾಗುವ ಗೊಂದಲದ ನಿವಾರಣೆಗಾಗಿ ಮತ್ತು ರೈತರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಭಾರತ್ ಫರ್ಟಿಲೈಸರ್ ಎಂಬ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ರೈತರಿಗಾಗಿ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದೇವೆ